गाड़ी इली आसा सबाज आनी आपले डी टू गावलेलो आसा शताब्दीची सीट गावलेली आसा नमस्कार मंडळी घरचं जेवण या ब्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आहे परतीचा प्रवास म्हणजे आम्हाला गावी येऊन झाले 15 दिवस आणि आज आम्ही चाललो मुंबईला देवदीपावलीसाठी आम्ही आलो होतो गावी आणि ते कार्यक्रम चांगल्या रीतीने आनंद उत्साहाने पार पडले आज चाललो आहोत आम्ही मुंबईला मांडवी एक्सप्रेस आणि हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपल्या या जर्नीला सुरुवात करूया मुंबईला निघण्यापूर्वी सर्वात आधी आमच्या घरचा जो देव आहे त्यांचा मी पाया पडून घेतो हा आमच्या घरचा देव आहे त्याचा मी पाया पडून घेतो ही बघा आमची लगेज जेवढी मुंबईवर आणली होती तेवढीच आहेत थोडी पण वाढली आहेत म्हणजे बघू आता काय काय गावच्या वस्तू नेल्या आहेत मुंबईला चला आपली आता मुंबईची जर्नी सुरुवात करूया चला सगळ्यांना नमस्कार आता बॅग बिग घेतो आणि निघूया मुंबईला सुखरूपपणे चला एक माझ्या आता दोन बॅग आहे सिद्धी पुढे आहे तेवढंच आपली बाहेर पडून घ्यायचं नव्हता चला चला तो कंटा आलो चला काकी हो आता चला टाटा चला हो चल रे बसला वांडर आता आमच्या घराच्या जरी जे लिंगेश्वर मंदिर आहे त्या आता मंदिराचं लगेच मी आता पाया पडून घेतो चला आपल्या मंदिरात पाया पडून घेतलं आहे आता आपण लवकर निघा उशीर होतो आहे कारण 90 मिनटं आधी तिथे स्टेशनला पोहोचायचं असतं स्कूटरला कोणची काय माहिती म्हटलं झालो थोडे जागा चल घेऊन जाऊचा झाडू दे झाडू दे आता होते की माझ्या डोक्यावर बसा आता सगळ्यांनी हाय बघ मम्मी हाय बघ गो गौरी चला आपली स्कूटर चालू झालेली आहे रिक्षा चला सगळ्यांनी येतो अंगणवाडी जत्रेक चला हो चला ना पप्पा बसतले चला आता सगळी रिक्षामध्ये बसलेले आहेत एक टू झेड रिक्षाला आमचे भाऊ बंधू आहेत विजय गावडे पाहू शकतो आपण सगळे एकत्र बसलेलो आहोत मास्क पुढे जाऊन लावणार आहे माझं सध्या नाही लावलं आहे कारण गर्मी गरम पण भरपूर होत आहे मम्मीने मास्क लावलेला आहे सिद्धीने लावलं आहे नाही लावलं मी पण नाही लावलं आहे फक्त कोरोना घेतलेला आहे आपण विरणीच्या बाजारात आलेलो आहे बघू शकता आपण रिक्षा थांबवणार नाही कंटिन्यू जायचं आहे कारण जवळजवळ आता बघू शकता 10:45 आलेली आहे आपली 11:30 ट्रेन आहे 11:40 स्पीड ब्रेकर आलेला आहे मध्ये विरणीचा बाजार बघा आणि पुढे आपली लालपरी उभी आहे एस टी कोणती आहे काय माहीत नाही लालपरी आहे मस्त भरली आहे मार्केट मच्छी जा मस्त मच्छी आली आहेत रविवार आज बांधकाम चालू आहे
हे आपले डॉक्टरांचे हे आहे, आपले एक बंधू राहतो इथे समीर पाटकर. काम चालू आहे सगळं. थोड़े दिशा आपण थांबवले आता. आता थोड़ा नाश्ता करून घेऊया. हे आपण आता सुकवाडला थांबलो आहे. माझ्याकडे पैसा दाखवतो. हा बघा सुकवाड नेपाळी हायवे आहे मुंबईला जाणारा. समोर एस टी येते. मी वाट बघतो आहे आपलं त्या हॉटेलला जायचं. हॉटेल ओंकार तिकडे नाश्ता करायला जायचं आहे. दिसून घेऊया. उसळ पुरी पाव घ्या करून बसा. मग मित्रांनो, फायनली आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पोचलो आहे. तिकडून घेताना मला शूट घेता आले नाही, कारण जे चेकिंग होते आपला जो तिकीट कन्फर्म असेल तर त्यांना एंट्री देतात. वेटिंग मला अलाउड नाही आहे, त्यामुळे चेकिंगमध्ये थोडा वेळ गेला आणि मग बॅगाबॅग आम्ही शिफ्ट केला. आमचा जो डबा आहे तो D2 आहे, म्हणजे इंजिनपासून 2 ते 3 मागे डबा. आणि सिद्धीचा जो डबा आहे तो D3 आहे, म्हणजे एकदम टोकावर आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आमच्यासोबत बस, कारण जर खायला बिला द्यायचं असेल किंवा कुठे उतरेल हिला जायचं आहे पवईला आणि आम्ही मुलुंडला उतरणार आहोत. आणि त्यामुळे बोललो आमच्यावर बस. हा बघा काहीतरी आपण सेटिंग करू तिथे जाऊन. आणि आता आपण पोहोचलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनवर. बघा स्टेशन खाली आहे. खाली सांगण्याचे आपण ज्यांचे तिकीट कन्फर्म आहेत तेचवाले आहेत. 11:05 झाले आहेत आणि 11:15 टायमिंग आहे आणि गाडी ऑन टाईम आहे. मी जवळजवळ 11:20 किंवा 11:30 येईल. अजून गाडी कुडाळला निघती पोचली आहे आणि कुडाळ ते सिंधुदुर्ग स्टेशन फक्त एकच आहे, त्यामुळे लवकर गाडी येईल. आता तुम्हाला सांगायचं झालं, आम्ही जर्नी स्टार्ट केली 9:30 आमची रिक्षेतून आलो. मध्ये सुकळवाडला आम्ही चाय नाश्ता केला, उसळपाव खाली, उसळपुरी खाली, सॉरी उसळपाव आणि मिसळपाव खाला. त्यामुळे जास्त काय खायला भेटला नाही आणि लगेच आम्ही निघालो, कारण आम्ही ऑन दी स्पॉट तेव्हा रनिंग स्टेटस चेक केला तेव्हा गाडी सावंतवाडीला पोचलेली 10:45. त्यामुळे गाडी लवकर आली. त्यामुळे गाडीचा नियम कसा आहे की गाडी ऑन टाईम येऊ शकते पण बिफोर टाईम नाही निघू शकत. जिचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार निघते गाडी. एक वेळ उशीर झाला ते चालेल पण गाडी लवकर निघत नाही. तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता की सिंधुदुर्गाचा ऑन टाईम आहे. सिंधुदुर्गाचा बघा सिंधुदुर्ग बॅनर ऐका. गाडीची अनाउन्स झाली आहे, म्हणजे आता गाडी वाटतं कुडाळहून निघाली आहे. चला आपण आता लवकर जाऊया, नाही आता गाडीमध्ये उशीर होईल नाही तर. आणि मी आजचा जो प्रवास आहे मांडवी ट्रेनचा तो मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. निवडा बाबा बोलाय ना आपल्या आपली गाडी इल्ली असा. सबाज दोन दोन इंजिन असत ह्यो असा लगेज आणि एसीचे सगळं काय काय असतं जनरेटर कार. ह्यो D1 आणि आपल्या D2 गावलेलो असा. शताब्दीची सीट गावलेली असं. चला गाडी थांबलेली असं पूर्णपणे.
ही अपनी 97 सीट आ ठीक है ना 97 ये अपने 3 सीट आता 1 2 3 ठीक है ना सामान असा सावकाश भरून घ्या आणि आपण आता एसी मध्ये गेलो पुढचं एसी चा डबा वाटतं चलो तो फाइनल आपण आता मांडी ट्रेन मध्ये चढलेलो आहे आणि हे बघा मस्त परिसर सर तुम्हाला बाहेरचं परिसर दाखवतो पहिला कसा आहे तो आपला जो डबा आहे तो D2 आहे आणि याच्या मागचे सगळे एसी आहेत हा एसी मला माहित नाही कोणता आहे मला वाटतं आता बघून येतो मी आणि गाडी क्रॉसिंगला थांबली आहे 15 ते 20 मिनिटं बोलले गाडी थांबणार HA1 मडगाव छत्रपती शिवाजी टर्मिनस मडगाव मग HA1 बघूया आपला एसीचा प्रवास नाही आपला पण एसीच्या मागचा डबा आहे पुढचा सॉरी हा बघा सीट बाय जे आहेत सगळ्या त्या शताब्दीसारखे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही पण ते मी बसायला प्रॉब्लेम होणारच कारण लग्जरी सगळे सीट आहेत हॉटेल भेटणार नाही आणि हा मधला डबे जोडतात तो आणि आपला एसीचा डबा एसीचा नीट अँड क्लीन आहे दाखवू शकत नाही पुढे ही साइड बघूया आपण गाडी क्रॉसिंग थांबली आहे कोणती गाडी येते काय माहीत नाही आपण दोन साइड नक्की घ्या आता आपली गाडी निघते गाडी सुटते आता बसले इथं अजून स्पीड खाली आहे चला गाडीने आपला हॉर्न मारला आहे आणि गाडी आता चालला सुरुवात झाली आहे आणि आपली गाडी फायनली सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन सुटलेली आहे मुंबई साईडला जायला हा बघा हा मागचा परिसर आहे खूप दूर आहे मला वाटतं 24 डब्याची गाडी आहे जवळजवळ आणि आमचा जो डबा आहे तो तिसरा आहे इंजिनच्या 2 इंजिन आहेत त्याच्यामागे हँडिकॅप त्याच्यामागे D1 आणि त्याच्याच मागे आमचा D2 हा ब्ल्यू कलरचा डबा आहे हा बघा एकदम सावली आहे इथे बसायला मस्त होतं इथे बसलेले काही काही लोक आम्ही इथे बसत नाही इथे मी एकदा होळी होती तेव्हा मी हा शॉर्टकट रस्त्याने आलो रस्ते आता पूर्ण झाडावडू सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि आपली गाडी आता निघालेली आहे टाटा सिंधुदुर्ग बाय बाय आता आपण काय करूया जाऊन सीटवर बसूया कणकवलीची गड नदी समोरचा हायवे आहे कणकवली मालवण आणि ही गड नदी आणि हे रेल्वेचं मार्ग आहे म्हणजे आपण आता जवळजवळ कणकवलीला पोचलेलो आहे हा त्याचं परिसर तिकडे जा आधी लिफ्टचं काम चालू बघा लिफ्टचं काम चालू आहे आपण कणकवलीला पोचलेलो आहे खाली आहेत स्टेशन गरज सिटींगचे डबे पूर्ण दिसतात खाली आणि या कणकवलीचं आहे पब्लिक आहे पब्लिक आहे गाडी कणकवलीला आली आहे आणि आपण जिथे गावी येताना आपण कणकवलीला इथे उतरलेलं बघा हा रस्ता आणि आपण मुंबईला तर ना सिंधुदुर्ग पकडलं तर आता कणकवली आणि सिंधुदुर्गामुळे जवळजवळ आहे आणि सिंधुदुर्ग जास्त प्रिफर केला आणि तो थोडा जवळचा रस्ता आहे थोडा कसं जास्तही नाही येत नसतो कणकवलीला तर उतरलेलो आहे हा कणकवलीचा एरिया D2 अशा प्रकारे गाडी हा हॉर्न मारल्या गाडीने आता आपली प्रवास सुरुवात करूया लवकर झालं
कणकवलीवरून गाडी आपली निघाली आहे T2 आपली मांडवी 0114. हा कणकवलीचा बॅनर का अजून दाखवतो तुम्हाला मी बाबा कणकवली मला पण आणि हा टॉवर पूर्ण स्टेशन खाली आहे फक्त पॅसेंजरला अलाउड आहे बाहेरच्या व्यक्तींना अलाउड नाही आणि आपण आता कणकवलीसुद्धा सोडलेला आहे आता याचा पुढचा जो स्टॉप आहे तो वैभववाडी आहे पण मध्येच अजूनही स्टॉप आहे नांदगाव तर ती गाडी थांबत नाही ही मेनली स्टॉपच घेते ही बघा कणकवलीचं बॅनर मोठ्या प्रमाणात लावलं आहे आणि ठेवली चला मग आता कणकवली गाडी निघाली आहे आपला पुढचा प्रवास सुरुवात करूया आता आपली गाडी थांबली आहे नांदगाव रोडला नांदगावला गाडी थांबत नाही पण काय माहिती का थांबली गाडी आणि समोरची गाडी नॉर्थ रेल्वे उत्तर रेल्वे जी गाडी क्रॉसिंगला येणार ती गाडी थांबली आहे बघा
तर मित्रांनो आपली आता गाडी आली आहे रत्नागिरीला. गाडी थोडी लेट आहे, 2:30 वाजलेले आहेत आणि आता रत्नागिरीला पोहोचलेलो आहे. जास्त गाडी थांबत नाही, लगेच गाडी निघाली आहे. आता गाडी पुढे कवर करायची आहे, गाडीला लवकर निघावं लागते. डिझाईनवाले म्हणा, पाणी थंड वाटते फिरत आहेत. गाडी पोहोचू लागली आहे. गाडीने तर येलो सिग्नल दिला आहे, म्हणजे गाडी आता निघली हळूहळू. तर मग अशी 5 मिनिटं झाली येलो सिग्नल दिला आहे, पण गाडी थांबली आहे येलो सिग्नल देऊन सुद्धा.
साढ़ेसात झालेले आहेत संध्याकाळचे आणि आपली जी ट्रेन आहे ती आता तिने आता पनवेल स्टेशन सोडलेलं आहे. आता आपण ठाण्यात जाऊया, ठाण्यावरून आपण घरी जाऊया. आज मधलं पाहिजे सर ट्रेनचं बघा पूर्ण जवळजवळ अर्धी ट्रेन खाली झाली आहे पनवेलला. अशा प्रकारे सिंधुदुर्ग ते ठाणेपर्यंतचा मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर कोणी नवीन भेटलेले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.